घोटाळ्यात अपात्र ठरलेले 7,874 शिक्षकांचा ऑगस्टपासून पगार बंद करण्यात आला असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 21 शिक्षकांचा सहभाग आहे. 2019 16,705 विद्यार्थ्यांनी TET ची परीक्षा दिली होती. त्यापैकी 7,874 विद्यार्थ्यांनी गैरमार्गाने परीक्षा उत्तीर्ण केल्याचे निष्पन्न झाले. पगार बंदीचा हा निर्णय शिक्षक संचालन कार्यालयाने घेतलाय. दरम्यान यामध्ये MK देशमुख या शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलीचे TET घोटाळ्यात नाव आल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान यामध्ये मोठा राजकीय वरदहस्त असल्याचेही बोललं जात आहे. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनीच खुलासा केला आहे. दरम्यान त्यांच्या मुलीचे पगार थांबवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. TET गैरप्रकारात अपात्र ठरलेल्या राज्यातील शिक्षकांचे पगार ऑगस्ट महिन्यापासून बंद करण्यात आले आहे. TET परीक्षा 2019 7,874 उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे निर्देशनास आल्याने या उमेदवारांना अपात्र ठरवले गेले. या प्रकरणात अपात्र ठरलेल्या प्राथमिक शाळेच्या 576 आणि माध्यमिक शाळेच्या 447 शिक्षकांचा समावेश आहे. या अपात्र ठरलेल्या शिक्षकांचा ऑगस्टपासून वेतन बंद करण्याचा निर्णय शिक्षण संचालक कार्यालयाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे या शिक्षकांना पुढील सप्टेंबर महिन्यात मिळणारा पगार देखील मिळणार नाही. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.